नमस्कार, शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 7वे निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट ज्योमेट्री या प्रकरणातील सराव संच 7.2 म्हणजे प्रॅक्टिस सेट 7.2 मधील प्रश्न 5, 6, 7 आपण सोडवणार आहोत. हा व्हिडिओ मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रश्न 5वा असा दिलेला आहे. वाय अक्ष आणि रेषा एक्स बरोबर -4 या समांतर रेषा आहेत, तर या दोन रेषांमधील अंतर किती आहे? हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. एक्स ऍक्सिस अँड लाईन एक्स इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम? आता या ठिकाणी आपल्याला एक्स बरोबर -4 ही जी रेषा दिलेली आहे ही प्रथम आपल्याला काढायची आहे. आता एक्स बरोबर -4 एक्स ची किंमत दिलेली आहे, म्हणजे ही रेषा वाय अक्षाला समांतर आहे. कारण आपल्याला माहिती आहे की एक्स बरोबर ए असं जे समीकरण असतं ते वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं असतं. मग इथे एक्स बरोबर -4 ही रेषा आपल्याला दिलेली आहे, तर ती वाय अक्षाला समांतर असणार आहे. म्हणून मी ही प्रथम रेषा इथे काढून दाखवतोय. एक्स बरोबर -4 म्हणजे एक्सच्या अक्षावर -4 इथे आहे, यामधून ही रेषा जाईल जी वाय अक्षाला समांतर आहे. या रेषेचं समीकरण झालं एक्स बरोबर -4. मग ही रेषा हा वाय अक्ष आहे, वाय अक्षाला ही रेषा समांतर आहे. मग आपल्याला विचारलंय की वाय अक्षाने एक्स बरोबर -4 हा वाय अक्षाने ही एक्स बरोबर वजा चार ही रेषा आहे, या दोन रेषांमधलं अंतर किती आहे आपल्याला विचारलं. मग हे अंतर आपण इथे सहजरित्या मोजू शकतो. 1, 2, 3, 4 एकक एवढा अंतर आहे. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो की वाय अक्ष व एक्स बरोबर -4 या समांतर रेषांमधील अंतर चार एकक आहे. अंतर हे नेहमी धन असतं. मग इथे डावीकडे आपण या रेषेपर्यंत वाय अक्षापासून मोजायचं 1, 2, 3, 4 म्हणजे ही रेषा आणि वाय अक्ष यांच्यामध्ये 4 एकक हे अंतर आहे. आता हाच प्रश्न 5वा सेमी इंग्रजीसाठी असा दिलेला आहे. वाय ऍक्सिस अँड लाईन एक्स इज इक्वल टू 4 आर पॅरलल लाईन्स, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम? इथे काही इंग्रजीच्या पुस्तकामध्ये जुन्या आवृत्तीमध्ये इथे एक्स ऍक्सिस दिलेला आहे, तर तो बदल करून घ्यायचा. इथे वाय ऍक्सिस पाहिजे, चुकून एक्स ऍक्सिस झालेला आहे, मीटिंग मिस्टेक झालेली आहे. तो प्रश्न असा आहे, वाय ऍक्सिस आणि लाईन एक्स इज इक्वल टू -4 या दोन पॅरलल लाईन्स आहेत. मग पहिल्यांदा आपण एक्स इज इक्वल टू -4 ही लाईन इथे ड्रॉ केली या ग्राफ पेपरवर. मग एक्स इज इक्वल टू -4 आपल्याला माहिती की एक्स इज इक्वल टू ए इज द इक्वेशन ऑफ अ लाईन विच इज पॅरलल टू वाय ऍक्सिस. इथे एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे ही लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. आणि एक्स इज इक्वल टू -4 हे एक्स ऍक्सिस वर लेफ्ट साईडला आहे, त्यामुळे इथे -4 आहे एक्स ऍक्सिस वर. एक्स इज इक्वल टू -4 यातून आपण वाय ऍक्सिसला ही लाईन पॅरलल काढली, याचं इक्वेशन मी इथे लिहिलं एक्स इज इक्वल टू -4. मग ही जी लाईन आहे ती वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. मग आपल्याला विचारलं या दोन पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स किती आहे. इथे डिस्टन्स आपण वाय ऍक्सिस पासून या रेषेपर्यंत लेफ्टला काउंट करू शकतो 1, 2, 3, 4. सो एक्स इज इक्वल टू -4 दिस इज इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरलल टू वाय ऍक्सिस अँड डिस्टन्स बिटवीन दीज टू पॅरलल लाईन्स इज सो डिस्टन्स बिटवीन वाय ऍक्सिस अँड line x is equal to -4 is equal to 4 units. 1, 2, 3, 4. So this is the distance between these two parallel lines. सराव संच 7.2 म्हणजे प्रॅक्टिस सेट 7.2 मधील प्रश्न 6वा आपण सोडवूया. प्रश्न 6वा असा दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या रेषा एक्स अक्षाला व कोणत्या रेषा वाय अक्षाला समांतर आहेत ते आपल्याला द्यायच्या आहेत. मग आता सुरुवातीला या ज्या रेषा आहेत यामध्ये मी एक्सची किंमत दिलेलीच आहे. आपल्याला याच्यावरूनही कळतं किमतीवरून की या रेषा
कोणत्या अक्षाला समांतर असणार आहे. आपल्याला माहिती की एक्स बरोबर ए असं जर समीकरण असेल तर ही रेषा वाय अक्षाला समांतर असते आणि वाय बरोबर बी असं जर समीकरण असेल तर ती रेषा एक्स अक्षाला समांतर असते. म्हणजे एक्स ची किंमत दिली असेल तर ती वाय अक्षाला समांतर असते, वाय ची किंमत दिली असेल तर ती रेषा एक्स अक्षाला समांतर असते. हे आपण जनरल फॉर्म आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, सामान्य सूत्र आपण त्याचं पाहिलेलं आहे. आता इथेच आपल्याला कळते की एक्स बरोबर तिने एक्स ची किंमत दिलेली आहे म्हणजे ही रेषा वाय अक्षाला समांतर असणार आहे. इथे आलेख काढण्याची आवश्यकता नाही आहे पण तरीही या रेषांचा आलेख जर पाहायचा असेल तर मी इथे काढून दाखवतोय. एक्स बरोबर तीन म्हणजे एक्स अक्षावर तीन इथे आहे, मग इथून ही रेषा आपण अशी वाय अक्षाला समांतर काढू शकतो. एक्स बरोबर तीन ही रेषा झाली वाय अक्षाला समांतर झाली. आता पुढची रेषा अशी दिलेली आहे म्हणजे समीकरण असं दिलं वाय वजा दोन बरोबर शून्य. मग इथे वजा दोन ला मी उजवीकडे आणतोय म्हणजे वाय ची किंमत काढतोय, वजा दोन उजवीकडे आल्यावर अधिक झाले, वाय ची किंमत मिळाली म्हणजे ही रेषा एक्स अक्षाला समांतर असणार आहे, म्हणजेच एक्स अक्षास समांतर. कारण इथे वाय ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आताच आपण पाहिलं वाय ची किंमत दिलेली आहे म्हणजे ती रेषा एक्स अक्षाला समांतर असणार आहे. मग वाय बरोबर दोन आहे, मग वाय अक्षावर दोन कुठे पाहूया इथे आहे, याच्यातून आपण एक्स अक्षाला समांतर रेषा काढायची म्हणजे ही रेषा अशी असेल. आलेख कागदावरती जर आपण काढली तर अशी दिसेल, म्हणजे याचं समीकरण आहे वाय बरोबर दोन. तुम्ही वाय बरोबर दोन देऊ शकता किंवा वाय वजा दोन बरोबर शून्य पण इथे समीकरण देऊ शकता. पुढचं समीकरण असं दिलेलं आहे एक्स अधिक सहा बरोबर शून्य, मग याला आपण सोडवलं एक्स अधिक सहा बरोबर शून्य. एक्स ची किंमत काढूया म्हणजे सहाला उजवीकडे नेलं ते वजा झाले, मग एक्स ची किंमत मिळाली, एक्स ची किंमत मिळाली म्हणजे ही रेषा वाय अक्षाला समांतर असणार आहे, वाय अक्षाला समांतर असणार आहे. मग एक्स बरोबर वजा सहा, मग एक्स अक्षावर वजा सहा इथे आहे म्हणजेच इथून ही रेषा आपल्याला अशी दाखवता येईल. म्हणजे एक्स बरोबर वजा सहा ही रेषा वाय अक्षाला समांतर आहे. एक्स ची किंमत माहिती आहे म्हणजे ही वाय अक्षाला समांतर आहे. आणि शेवटचं समीकरण दिलेलं आहे एक्स वाय बरोबर वजा पाच म्हणजे ही रेषा एक्स अक्षाला समांतर आहे. म्हणजेच वाय बरोबर वजा पाच पाहायचंय, वाय अक्षावर वजा पाच इथे आहे म्हणजे इथून आपण ही रेषा अशी एक्स अक्षाला समांतर काढली. या रेषेचं समीकरण आहे वाय बरोबर वजा पाच. या पद्धतीने आपण इथे एक्स ची किंमत दिली ही वाय अक्षाला समांतर आहे, वाय ची किंमत इथे काढली वाय बरोबर दोन मिळाले, वाय साठी समीकरण सोडवलं ही एक्स अक्षाला समांतर आहे, इथे एक्स ची किंमत काढली वजा सहा आली म्हणजे ही रेषा वाय अक्षाला समांतर आहे, आणि इथे वाय ची किंमत वजा पाच आहे म्हणजे ही रेषा एक्स अक्षाला समांतर आहे. असं फक्त उत्तर लिहिलं तरी चालणार आहे, पण मी आलेख देखील इथे तुम्हाला अधिक माहितीसाठी इथे सोडवून दाखवलेले आहे. क्वेश्चन नंबर सिक्स फ्रॉम प्रॅक्टिस सेट 7.2 सेमिग्रेजच्या विद्यार्थ्यांसाठी असा प्रश्न दिलेला आहे. Which of the equations given below have a graphs parallel to the x-axis and which ones have graphs parallel to the y-axis? यात पहिलं इक्वेशन दिलेलं x is equal to 3. आपल्याला माहिती की x ची व्हॅल्यू दिली असेल म्हणजेच x is equal to a असेल तर हे इक्वेशनचा ग्राफ हा y-axis ला पॅरल असतो, आणि y ची व्हॅल्यू जर दिली असेल म्हणजे y is equal to b असेल तर याचा ग्राफ x-axis ला पॅरल असतो. असे इक्वेशन्स आपण त्याचे जनरल फॉर्म पाहिलेले आहे. मग इथे एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे, एक्स इज इक्वल टू थ्री मीन्स द ग्राफ ऑफ दिस लाईन इज पॅरल टू वाय ऍक्सिस. एक्स ची व्हॅल्यू दिली म्हणजे ती वाय ऍक्सिस ला पॅरल. सो दिस लाईन मीन्स द ग्राफ ऑफ एक्स इज इक्वल टू थ्री इज पॅरल टू वाय ऍक्सिस, असं आपल्याला पहिल्याच उत्तर सांगता येईल. मग इथे मी ग्राफ पण काढून दाखवलं, वास्तविक ग्राफ काढण्याची आवश्यकता नाही, फक्त किमतीवरून आपण सांगू शकतो की त्याचा ग्राफ कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे.
मी तुम्ही ग्राफ एक काढून दाखवलाय अधिकच्या माहितीसाठी. सो एक्स इज इक्वल टू थ्री, इथे एक्स अक्षावर तीन इथे आहे. सो याच्यातून आपण लाईन ड्रॉ केली, दिस लाईन एक्स इज इक्वल टू थ्री इज पॅरलल टू वाय ऍक्सिस. सेकंड इक्वेशन असं दिलेलं आहे, वाय मायनस टू इज इक्वल टू झिरो. याला आपण इथे वाय साठी हे इक्वेशन सॉल्व करूया. वी विल फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय हियर. सो वाय इज इक्वल टू टू, टेक दिस मायनस टू टू द राईट हँड साइड, इट बिकम्स प्लस. सो वाय इज इक्वल टू टू, दिस लाईन इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ग्राफ ऑफ दिस लाईन इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस बिकॉज वॅल्यू ऑफ वाय इज गिव्हन. सो इट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. सो इन द फिगर हियर इन द ग्राफ पेपर वी विल ड्रॉ द ग्राफ ऑफ दिस. वाय इज इक्वल टू टू हियर ऑन वाय ऍक्सिस, हियर इज टू. सो ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू दिस टू विच इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. सो ग्राफ ऑफ वाय इज इक्वल टू इज दिस लाईन. So which is parallel to x-axis. Now third equation is x plus 6 is equal to 0. Here we will find the value of x. So x is equal to minus 6. So the graph of this line is parallel to y-axis because value of x is given. If value of x is given, then that line is parallel to y-axis. So look at the graph here. We will draw the graph of this line x is equal to minus 6. So here is x is equal to minus 6. So draw this line which is parallel to y axis. So x is equal to minus 6. This is the graph of this line which is parallel to y axis. And last one, fourth equation is given, y is equal to minus 5. Means graph of this line is parallel to x-axis. So here y is equal to minus 5. Here is y is equal to minus 5. So draw the line passing through this minus 5 which is parallel to x-axis. So this is the graph of y is equal to minus 5. Which is parallel to x-axis because the value of y is given. If value of y is given, this line is parallel to x-axis. If value of x is given, then that line is parallel to y-axis. प्रश्न सहावा सोडवूया. सराव संच 7.2 मधील प्रश्न असा दिलेला आहे मराठी माध्यमासाठी. आलेख कागदावर ए कंसात 2-3, बी कंसात 6-1 आणि सी कंसात 0-5 हे बिंदू स्थापन करा. जर हे बिंदू एकरेषीय असतील तर त्यांना सामावणारी रेषा काढा. ही रेषा एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांना ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूचे निर्देशक लिहा असा प्रश्न दिलेला आहे. आणि हाच प्रश्न सेमी इंग्रजीसाठी असा आहे. ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स ए इन ब्रॅकेट 2-3, बी इन ब्रॅकेट 6-1 अँड सी इन ब्रॅकेट 0-5. इफ दोज पॉइंट्स आर कोलिनियर देन ड्रॉ द लाईन विच इन्क्लूड्स देम वेअर द कॉर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऍट which the line intersects the x-axis and y-axis. आता यासाठी आपल्याला हे तिन्ही पॉइंट प्रथम आपण प्लॉट करून घेऊया. म्हणजे हे तिन्ही बिंदू आपल्याला या ग्राफ पेपरवर स्थापायचे. मग पहिला ए बिंदू दाखवतो, याची चिन्ह दोघांची प्लस आहेत. एक्स निर्देशक 2 आहे, वाय निर्देशक 3 आहे, दोघांचे चिन्ह प्लस आहेत. म्हणजे हा बिंदू पहिल्या चरणात येणार आहे. हे पहिलं चरण आहे, हे दुसरं, तिसरं आणि चौथं. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट. मग पहिला ए पॉइंट आहे तो मी प्लॉट करतोय, म्हणजे स्थापतोय. एक एक्स निर्देशकाचा 2 दिलेला आहे, मग 2 मधून लंब काढतोय आणि वाय निर्देशक 3 आहे, म्हणजे वाय अक्षावर 3 इथे आहे. इथून लंब काढला, हा लंब एक्स अक्षाला समांतर आहे आणि हा लंब वाय अक्षाला समांतर आहे. हे दोन्ही लंब आपण इथे काढलेले आहेत. हा बिंदू आहे आपला ए कंसात, याचे निर्देशक लिहिले 2-3. सो we have plotted this point A here, coordinates are 2-3. आता B point आपल्याला स्थापायचा, म्हणजे प्लॉट करायचा आहे. याचे कॉर्डिनेट आहेत 6-1 प्लस मायनस, म्हणजेच हा बिंदू चौथ्या चरणामध्ये असणार आहे, धन ऋण आहे. मग 6 एक्स अक्षावर इथे आहे आणि वाय अक्षावर वजा 1 इथे आहे. या दोघांमधून लंब काढायचा आहे. हा लंब इथे घेतला
हा वजा एक मधून लंब इकडे घेतला आणि हा जो बिंदू आहे हे दोन्ही लंब एकमेकांना जिथे छेदले आपला बिंदू डी आहे सहा मायनस एक आणि तिसरा बिंदू दिलेला आपल्याला सी झिरो फाईव्ह मग याचा एक्स कॉर्डिनेट झिरो आहे ज्याचा एक्स निर्देशक शून्य असतो तो बिंदू वाय अक्षावर असतो म्हणजेच हा बिंदू वाय अक्षावर असणार आहे मग आता वाय अक्षावर म्हणजे इथे असणार आहे वाय अक्षावर पाच इथे आहे यालाच मी सी म्हटलं झिरो फाईव्ह असे आपल्याला ए बी आणि सी असे तीन बिंदू आपण काढले आता हे तीनही एका रेषेवर येतात का पाहायचंय तर हे तीनही बिंदू एका रेषेवर येत आहेत यांच्यातून जाणारी एक रेषा आपल्याला दिसते आपण काढूया म्हणजे आपल्याला विचारलेलं होतं की हे तीन बिंदू एक रेषीय आहेत का तर आपण इथे उत्तर लिहायचं की बिंदू ए बी सी हे एक रेषीय आहेत म्हणजेच एका रेषेवर आहेत आणि आपल्याला विचारलंय की ही रेषा मग एक्स अक्षाला कुठे छेदून गेली तर एक्स अक्षाला इथे छेदली या बिंदूचे निर्देशक आपल्याला लिहायचे हा बिंदू एक्स अक्षावर आहे म्हणजे याचा वाय निर्देशक शून्य असणार आहे म्हणजे एक्स अक्षाला ती पाच शून्य मध्ये छेदते व वाय अक्षाला वाय अक्षाला ही रेषा इथे पाच मध्ये छेदून गेली म्हणजेच याचे निर्देशक आहेत शून्य पाच म्हणजे एबीसी यांना जोडणारी रेषा ही एक्स अक्षाला इथे पाच शून्य मध्ये छेदून गेली आणि इथला बिंदू तर त्यांनी दिलेलाच होता त्याच बिंदू मध्ये ती छेदून गेली सी मध्ये म्हणजे याचे निर्देशक आहे शून्य पाच हे आपल्याला विचारलं होतं की ही रेषा एबीसी मधून जाणारी रेषा एक रेषीय असेल तर ती एक्स अक्षाला कुठे आणि वाय अक्षाला कुठे छेदते तर या दोन ठिकाणी ती छेदते असं आपण लिहू शकतो. आता हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा आहे की आपल्याला तीन पॉईंट दिलेले होते ए बी सी त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि हे तिन्ही पॉईंट्स आपण इथे प्लॉट केले. पहिला ए पॉईंट इथे प्लॉट केला एक्स कॉर्डिनेट टू आहे वाय कॉर्डिनेट थ्री आहे मग इथे हा ए पॉईंट आपण घेतला. नंतर बी पॉईंट प्लॉट केला तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार कारण प्लस मायनस आहे हे दोन्ही परपेंडिक्युलर काढले आपल्याला पॉईंट बी मिळाला. इथे पॉईंट सी झिरो फाईव्ह आहे याचा एक्स कॉर्डिनेट झिरो आहे म्हणजे हा पॉईंट वाय ऍक्सिस वर असणार आहे म्हणजे इथेच पाचला मी गोल केलं याला नाव दिलं सी झिरो फाईव्ह. या तिघांमधून जाणारी ही लाईन ड्रॉ केली मग हे तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत मीन्स दे आर ऑन द सेम लाईन सो पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर पॉईंट सो वी कॅन राईट द आन्सर हिअर पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर. Also, we have to write the coordinates at which this line intersect to the x-axis and y-axis. So, this line intersect to x-axis at phi 0. So, line AC or you can say BC, this line AC intersect to x-axis at phi 0. This line intersect to the x-axis at this point phi 0 and this line AC intersect to the y-axis at C means 0 phi and intersect to y-axis at point 0 phi. So this is the answer we have to write here.